नमस्कार, निकितास फूड कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवली आहे आळूची वडी, न शिजवता न उकडता, अगदी कुरकुरीत अशी. तर सुरुवातीला मी इथे बेसन पीठ अंदाजे घेतलेलं आहे, 3 ते 4 चमचे मोठे, आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातले, 1 चमचा धने पावडर, 2 ते 3 चमचे किसलेल्या खोबऱ्याचा खीस, सुक्या खोबऱ्याचा खीस घालायचा आहे, आणि 1 चमचा हळदी पावडर. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालून बारीक करायचं आहे. नंतर ती बारीक केलेली पेस्ट आपण याच्यामध्ये घालणार आहोत. नंतर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि 2 ते 3 चमचे पांढरे तीळ घालायचे. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपली वडी अगदी छान होते, एकही गाठ राहता कामा नये याच्यामध्ये. म्हणून हे ड्राय असतानाच थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करणार आहोत. परफेक्ट. आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करणार आहोत. तुम्ही बघू शकता अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, जास्त घट्टही नाही ठेवायचं आणि जास्त पातळही नाही ठेवायचं. नंतर आळूचं पान असं पलटं करून ठेवायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आपण बनवलेलं मिश्रण 2 ते 3 चमचे याच्यावर घालायचं आणि हे सर्व साईडला एकसारखं स्प्रेड करून घ्यायचं. याची कन्सिस्टन्सी मीडियम असल्यामुळे हे व्यवस्थित सेट होतं सर्व साईडला एकसारखं, तुम्ही बघू शकता. नंतर दुसरं पान याच्यावरती असं पलटं ठेवायचं. आणि दुसऱ्या पानाला सुद्धा आपण सर्व साईडला आपण बनवलेलं मिश्रण ग्रीस करून घेणार आहोत. परफेक्ट. आता आपण हे रोल करून घेणार आहोत. आणि हे साईडला ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता आपले खूप सारे रोल झाल्यामुळे अगदी गुलाबाच्या फुलासारखी आपली वडी तयार होते. आपण हीच प्रोसेस फॉलो करत करत आपल्याला सर्व वड्या बनवायच्या आहेत. नंतर आपण बनवलेली जे रोल आहेत ते मधून कट करायचे आणि नंतर खालून थोडंसं प्रेस करायचं आणि हे फूल फुलवल्यासारखं आपण करणार आहोत. परफेक्ट. अशा प्रकारे आपण कळीप्रमाणे करायचं आहे, म्हणजे आपली वडी अशी तयार होते. हे कट करून घ्यायचं आणि थोडंसं खालून प्रेस करायचं
म्हणजे अगदी रोज टाईप होतं हे आपलं. ही वडी तुम्ही बघू शकता किती छान लुक येतोय. आणि नंतर आपण डीप फ्राय करून घेणार आहोत. गॅसचा फ्लेम लो टू मीडियम ठेवायचा आणि आपण बनवलेल्या वड्या याच्यामध्ये तळून घेणार आहोत. आपल्याला वड्या उकडण्याची अजिबात गरज नाही, लो गॅसवरती आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत. तरीसुद्धा खूप छान आणि क्रिस्पी होतात. आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात. उकडलेल्या वड्यांपेक्षा खूप छान अशी टेस्ट येते या वड्यांना. ह्या सर्व साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायच्यात आपल्याला पलटी करून. आणि अजिबात लेंदी प्रोसेस नाही आहे उकड काढायची वगैरे. डायरेक्ट आपण 15 मिनटात या वड्या बनवू शकतो. 10 ते 15 मिनटं पुरेशी होतात. झटपट होणारी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करू शकता. परफेक्ट. आता आपल्या ह्या वड्या तळून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि खूप क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि निकितास फूड कॉर्नरला सबस्क्राईब करा.